नमस्कार मित्रांनो, तर आपण काल बघितलं की आमच्या गावची होळी पाहिलीत, खरसई गावची होळी पाहिलीत. आज पालखी आहे गावात, गावदेवीची पालखी फिरायला आज पूर्ण गावभर पालखी फिरत आहे. आणि इकडे गावची संख्या जशी, म्हणजे गाव मोठं असल्यामुळे पूर्ण दिवस जातो पालखीला. आणि गावात आमच्या मोस्टली वर्षातून दोन वेळा पालखी फिरते, एकदा होळीला आणि एकदा दसऱ्याला, आणि एक रामनवमीला रामाची पालखी फिरते. मित्रांनो, पालखी आली आहे. ॲक्च्युली गावात सगळ्यात आधी पालखी आमच्या विद्यानगरी विभागात येते, कारण की गावदेवीचं मंदिर
हे विद्यानगरी विभागाचं आहे आणि मग त्याच्यामुळे सकाळी लवकरच पालखी येते. सकाळी आम्ही 4 वाजले आम्हाला झोपायला आणि लगेच पालखीची तयारी करावी लागते, तर जास्त वेळ नसतो आणि सगळी तयारी करावी लागते. पण एवढं असूनसुद्धा या विभागामध्ये पालखी जे म्हणजे आमचे शेजारी आहेत, इथले नागरिक आहेत, स्थानिक आहेत, सगळे स्त्रिया मुलं पुरुष सर्व एकदम उत्साहात असतात. म्हणजे कोणालाही आदल्या दिवशीचा थकवा वगैरे असं काही जाणवत नाही की उशिरा झोपलो म्हणून त्याला थकवा वगैरे असं काही वाटत नाही. सगळे उत्साहात असतात. पण ॲक्च्युली यावर्षी तसा फारसा उत्साह पाहायला मिळत नाही, कारण की आमच्या विभागामध्ये एक आमच्याचपैकी एक हसतमुख असं चेहरा, हसतमुख असं व्यक्तिमत्व आमच्यातून गेलं आहे. मे बी त्याच्यामुळे कुणाला एवढा उत्साह वाटत नाही, पण कुठे काही कमी पडू नये म्हणून फक्त काही कसली कसं राहू नये म्हणून थोडंफार ही जी पालखी आहे ती आम्ही आनंद तिथून जाण्याचा म्हणजे इथून घेऊन जाण्याचा हे करतो, आमचा थोडासा प्रयत्न आहे. म्हणून मुलं सगळे नाचत आहेत, सगळे एन्जॉय करत आहेत, उत्साह साजरा करत आहेत, सण साजरा करत आहेत. यानंतर मग विद्यानगर विभागातून खाली कोळीवाड्यामध्ये जाईल पालखी. तसंच पूर्ण गाव फिरत फिरत रात्र होतं, म्हणजे रात्री कधी कधी 12 पण वाजतात पालखी पूर्ण फिरायला. गाव मोठं असल्यामुळे तसं वेळ लागतो आणि गावात घरं पण खूप आहेत, त्याच्यामुळे मग टाईम तर जातो. पालखी घेतली होती पण पालखी खूप जड आहे आणि ॲक्च्युली मजबूत अशी पालखी आहे. बाबा जणू का आपल्याला हेच सांगतात की भले माझं वय थकलं असेल, माझं शरीर थकलं असेल, पण माझी ही जी परंपरा आहे, माझी जी संस्कृती आहे, मी जगासमोर आणणारच.